कोपरगाव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा यात 8.5 कोटींच्या रस्त्यांच्या कामांना सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर मतदान घेऊन विषय नामंजूर केले होते. त्यावर संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांनी लाक्षणिक उपोषण केले, पत्रकं वाटले. परंतु या कलगतुऱ्यामध्ये कोपरगाव शहराचे मोठे नुकसान झाले असल्याचे ऍडव्होकेट योगेश खालकर यांनी खंत व्यक्त केली आहे. कोपरगाव शहरामध्ये नुकत्याच नगर परिषदेत सर्वसाधारण सभा ही पार पडली. त्या अनुषंगाने कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी ही जी काही 28 कामे त्याची अंदाजपत्रक ही चुकीची आहे. ज्या रस्त्यांची कामे झालेली आहे ते रस्ते परत दाखवण्यात आलेले आहे. या अनुषंगाने त्यांनी या रस्त्याचा भ्रष्टाचाराचा वास येतो म्हणून बहुमताने त्या रस्त्यांची कामे नामंजूर केली. त्याच अनुषंगाने काळ्या गटाच्या नगरसेवकांनी अशी भूमिका मांडली का रस्त्याचे कामं झाले तर आमदार आशुतोष दादा काळे यांचे नाव लौकिक होईल, त्यांना सर्व श्रेय मिळेल, त्यामुळे कोल्हे गटाचे नगरसेवक हे कामे होऊ देत नाही. तसेच आपले नगराध्यक्ष यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली. MPG चे पूर्वीचे अंदाजपत्रक चालली परंतु आताच का चालू होत नाही यांना अशी त्यांनी भूमिका मांडली. ह्या ज्या काही भूमिका आहे ह्या वृत्तपत्रांमध्येही आल्या, मीडियामध्येही प्रसिद्ध झाल्या. त्या अनुषंगानेच मी एक सर्वसाधारण नागरिक असल्याने व मी कोपरगाव शहरातला करदाता असल्याने माझी देखील काही जबाबदारी आहे विषय मांडण्याची. त्या अनुषंगाने मला वाटलं का आपणही काहीतरी आपल्या ज्या भावना आहेत सर्वसाधारण नागरिकांच्या, का सर्वसाधारण नागरिक काय विचार करतात शहरात त्या मांडाव्यात. त्या अनुषंगाने माध्यमांद्वारे आपण ती मांडू या भूमिकेतून मी या ठिकाणी येते. तर माझं असं म्हणणं आहे का ह्या कोपरगाव नगर परिषदेत आम्ही संकलित कर, विशेष स्वच्छता कर, वृक्ष कर, विशेष शिक्षण कर, अग्निशामक कर, तसेच पाणीपट्टी या ठिकाणी नेहमी भरत असतो. पाणीपट्टी जर बघितली तर ती 12 महिन्यासाठी भरत असतो, पण आता ते जाऊ द्या 8-10 दिवसाला ते रेग्युलर सालाबादप्रमाणे ते जे पाणी आहे त्याचं राजकारण आहे ते चालूच असतं. मला काय राजकारणात पडायचं नाही, परंतु त्यांच्या जर अटी शर्ती बघितल्या का बिल प्राप्त झाल्यानंतर प्रथम 50% रक्कम 3 महिन्याच्या आत व उरलेली 50% रक्कम 31 डिसेंबरपूर्वी भरणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास कलम 150 का अन्वये प्रत्येक महिन्यासाठी 2% इतकी रक्कम शास्ती म्हणून द्यावी लागेल. तसेच पूर्ण कराची रक्कम जमा करेपर्यंत शास्ती लागू राहील. तसंच बिलात दर्शविलेली रक्कम मुदतीत जमा केली नाही तर अधिनियम 1965 चे कलम 152 ते 155 अन्वये जप्ती वॉरंट काढून रक्कम वसूल करण्यात येईल. नळ कनेक्शन बंद करण्याबाबतची कारवाई केली जाईल. मग माझं असं म्हणणं आहे का आम्ही कर रेग्युलर भरतो, मग ही अटी शर्ती फक्त आम्हालाच लागू आहे का? आमची चूक तरी काय आहे? माझं असं म्हणणं आहे आम्ही रस्त्याचे कर भरतो, दिव्यांचे भरतो, पाण्याचे कर भरतो. आमची एकच माफक अपेक्षा आहे का आम्ही कर भरतो हीच आमची मोठी चूक आहे असं मला ह्या प्रथम दर्शन दिसून येत. माझं एकच यांना एक म्हणणं आहे का गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार चालू आहे हे सगळ्या लोकांना ज्ञात. तुम्ही जे पत्रकं वाटायचं काम चालू आहे, मीडियामार्फत व्हायरल काही करायचं चालू आहे, पत्रकारबाजी चालू आहे, माझं असं म्हणणं आहे का लोक सुज्ञ झालेले कोणी असू, मोल मजूर असू, कोणी असू, माझ्यासारखा सर्वसाधारण माणूस असू, त्यांना सगळं ज्ञात आहे कोण कामं होऊन देत नाही, कोण खोडा घालतं, कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे. कारण की आपण हे सगळे लोक स्थानिक रहिवासी पूर्वीपासून 30 ते 40 वर्षापासून, त्याच्यामुळे सगळ्या लोकांना युवक असतील सगळे त्यांना सगळ्यांना माहिती आहे का याच्यामध्ये चुका कोणाच्या आहे कोणाच्या नाही. परंतु मला हे समजत नाही, सगळीकडे भ्रष्टाचार चालूच आहे, सगळ्यांना न्याय आहे. आपण कोपरगाव शहरात जर फिरलो आता तर सगळी धूळ आहे. माझं एकदम कळकळीचं आव्हान आहे का एकत्र बसून काहीतरी तडजोड करू,
या रस्त्याचे काम होणे फार आवश्यक झालेले. आणि माझं अजून एक मागणी आहे, का आता दरम्यानच्या काळात वृत्तपत्रामध्येच वाचलं मी का समती एक्सप्रेसनी काळे आणि कोल्ही साहेब दोघ यांची निवड झाली जिल्हा बँकेमध्ये. तर माझी त्या दोघांनाही हात जोडून विनंती आहे का जशी तुम्ही समती एक्सप्रेस जिल्हा बँकेत दाखवली तशी समती एक्सप्रेस आमचे आमदार असतोच दादा असतील, वेग भैया असतील, नगराध्यक्ष असतील, कोपरगावच्या शहराच्या विकासासाठी निदान लोकांच्या साठी निदान एकत्र येऊन त्यांनी ही बैठक करून हे 100% होऊ शकतं हे मला वाटतं, ही माझी जाणीव आहे, मला वाटतं की हे 100% होऊ शकतं. हे जर एकत्र बसले तर निश्चित 28 कामं आहे, काहीतरी तडजोडीमध्ये जे रस्ते बसणारे नाही आहे, जे चुकीचं इस्टिमेट आहे त्याच्यामध्ये ते तडजोडी करू, जे होण्यासारखे आहे निदान, नाही म्हणत मी 28 पण जे होण्यासारखे आहे ते तरी निदान त्यांनी करावे. केवळ राजकारण करून चालणार नाही. शेवटी प्रश्न असा आहे माझं हे म्हणणं, मोलमजूर असू, मी असू, माझे आई वडील असू, कोणाचे असू, आपण जाणारे येणारे आपण व्यक्ती कोपरगाव शहरातले, माझं ही शून्य नगरसेवकांना देखील आव्हान आहे का आपण म्हणून आपला एक स्वार्थ म्हणून बघा का आपले जाणारे आपलेच माणसं, आपणच त्या रस्त्याने जाणार, झालं काम तर ते आपल्यासाठीच होईल. केवळ मी विविध निवडणुका बघितल्या का त्यावेळेस सांगितलं जातं का राता डेव्हलप झालं, येवला डेव्हलप झालं, संगमनेर डेव्हलप झालं, श्रीरामपूर डेव्हलप झालं, कोपरगाव का होत नाही, कोपरगाव नुसतं ओरडून उपयोग नाही भाषणाद्वारे असं माझं म्हणणं आहे. प्राकृतीने ते काम होणं आवश्यक आहे, नाहीतर सालाबाद प्रमाणे हे असंच पुढं पुढं चालू राहील, आरोप प्रत्यारोप आयुष्यभर चालू राहतील, याच्यातून निष्पन्न काही होणार नाही. त्याच्यामुळं माझी एक फार कळकळीची विनंती सर्वांना का तुम्ही एकत्र येऊन गट तट सोडून राजकारण सोडून जर 100% तुम्ही एकत्र आले तर 100% सर्वसाधारण माणसाची माझी व्यक्तिशा भावना आहे, कारण 100% कोपरगाव शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी सांगतो. निसर्गप्रेमी व खवयांसाठी रुचकर स्वादिष्ट खाणाऱ्यांसाठी खुश खबर, या धकाधकीच्या जीवनात निवांत होण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे साई सृष्टी टेंट हाऊस अँड फार्म हाऊस. कोपरगाव व येवल्यापासून अगदी 8 ते 10 किलोमीटर अंतरावर खास आपल्यासाठी शांत व निसर्गरम्य वातावरणात अगदी निवांत ठिकाणी राहण्याची व घरगुती चुलीवरच्या अस्सल मराठमोळ्या जेवणाची उत्तम सोय. बर्थडे पार्टी, फॅमिली पिकनिक, हुरडा पार्टी, कॅन्डल लाईट डिनर, तसेच राहण्यासाठी टेंटची सुविधा. दैनंदिन कामकाजातून आणि टेन्शन पासून निवांत होण्यासाठी जरूर एकदा अवश्य भेट द्या. व्हेज व नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय केली जाईल. ठिकाण आहेर वस्ती, ब्राह्मण गाव. प्रोप्रायटर बाबा गायकवाड. संपर्कासाठी 72 18 51 3000. त्वरा करा व आपली बुकिंग कन्फर्म करा. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.